मौजा रामनगर येथील एका शेतशिवारात गैरअर्जदाराने उभ्या पिकातून ट्रॅक्टर नेऊन पिकाचे नुकसान केले, तर पीडित महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी पीडित महिलेने ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मौजा रामनगर शेतशिवारामध्ये पीडित महिलेची शेतजमीन असून त्यावर कापसाचे पीक पेरलेले आहे. दिनांक 30 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान पीडित महिला शेतात गैरअर्जदार रवींद्र बंडप्पा तुंडलवार, रश्मी कोष्टवार व रमजान गुलाब पटेल यांनी उभ्या असलेल्या पिकातून ट्रॅक्टर नेऊन पिकाचे नुकसान केले. त्यावेळी पीडितेने गैरअर्जदाराला उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान का केले असे विचारले असता गैरअर्जदाराने महिलेला अश्लील भाषेत बोलून धाकधपट करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळेस घटनास्थळी दिनेश प्रकाश जाधव राहणार रामनगर याने पीडित महिलेला गैरअर्जदाराच्या तावडीतून सोडवले. या सर्व बाबींची तक्रार पीडित महिलेने पोलीस स्टेशन दिग्रस येथे केली आहे. माझ्या शेतातून रवी तुंडलवार, रश्मी कोशेटवार, रमजू पाटील या तिघांनी शेतातून पिकातून त्यांनी ट्रॅक्टर नेला व माझ्या पिकाचं भरपूर नुकसान केलेलं आहे. मी रितसर तहसीलला अर्ज केलेला आहे आणि पोलीस स्टेशनलाही रिपोर्ट दिलेला आहे. आणि मी रिपोर्ट दिल्याबद्दल मला त्यांची ते धमकी देऊन राहिले, तू कशाला रिपोर्ट दिला, मला जीवे मारण्याची धमकी देऊन राहिलेली आहे आणि माझं नुकसान खूप झालेलं आहे. पटेल तुंडुनवार, रवी तुंडुनवार आणि रेशमा कोशटवार यांनी 6 वाजता माझ्या शेतातून ट्रॅक्टर नेलं, माझ्या पिकाचे नुकसान केले आणि त्याच्यामुळं मी दिग्रस पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली. त्यांना माझ्या शेतातून काउन शेअर नेली ट्रॅक्टर, तर त्यांनी मला शेवीगाळ केली. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता बाजूच्या शेतावाल्यानं ट्रॅक्टर मालातून नेलं, बीटी कपासाचा आणि काही कपासाचं झाडाचं नुकसान झालं. हे शेत राधाबाईचं आहे, त्यानं माझ्याकडे देखरेखीसाठी दिलेलं आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.